नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी, विषय बालभारती, घटक आहे चित्रवाचन, भाग चार, दिवस रात्र, पान नंबर आहे 60 व 61। आज आपण चित्रवाचन या घटकामध्ये दिवस रात्र या दोन चित्रांचे चित्रवर्णन करणार आहोत। हे चित्र पहा, चित्रे बघ, चित्रात काय काय दिसते ते सांग व लिही। हे चित्र दिवसाचे आहे आणि हे रात्रीचे चित्र आहे। या दोन्ही चित्रांचे वर्णन आपल्याला या घटकामध्ये करायचे आहे। सुरुवातीला पहिल्या चित्राचे वर्णन करूया। हे दिवसाचे चित्र आहे। आकाशामध्ये सूर्य उगवलेला दिसत आहे। सकाळची वेळ आहे। सूर्याचा प्रकाश अवतीभोवती सर्वत्र पसरलेला दिसत आहे। आकाशामध्ये पक्षी उंच भरारी घेत असताना दिसत आहेत। एक मोठे झाड दिसत आहे। झाडावर एका पक्षिणीचे घरटे दिसत आहे। त्या घरट्यामध्ये दोन पिल्ले दिसत आहेत आणि पक्षीण त्या घरट्यावर बसलेली दिसत आहे। माळरानावर एक बैल चरत असताना दिसत आहे आणि दूरवर डोंगरातून धबधबा खाली पडत असताना दिसत आहे। चित्रामध्ये हिरवेगार लुसलुशीत गवत दिसत आहे। या गवतांवर दोन फुलपाखरे आनंदाने उडत असताना दिसत आहेत। त्याचबरोबर एक नागमोडी वळणाचा रस्ता दिसत आहे। उंच उंच डोंगर सुद्धा या चित्रामध्ये दिसत आहेत। अशा प्रकारचे हे दिवसाचे चित्र आहे। सकाळी सूर्य उगवल्यानंतर वातावरण कसे दिसते किंवा वातावरण कसे असते हे या चित्रामधून दाखवलेले आहे। पुढील चित्र पहा। हे रात्रीचे चित्र आहे। आकाशात पूर्ण गोल चंद्र उगवला आहे। निळ्या आकाशात भरपूर चांदण्या दिसत आहेत। एक विमान आकाशामधून चाललेले दिसत आहे। चित्रामध्ये एक मोठे झाड दिसत आहे। झाडावर काजवे दिसत आहेत। झाडाजवळच दोन घरे दिसत आहेत। घरात दिवे लागले आहेत। घरापुढे अंधार आहे। सभोवती चांदणे पसरले आहे। एक नदी दिसत आहे आणि या नदीमध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडलेले दिसत आहे। नदीचे पाणी निळे दिसत आहे। नदीच्या कडेला गवत सुद्धा दिसत आहे। अशा प्रकारचे हे रात्रीचे चित्र आहे। अशा प्रकारे बघा, दिवस आणि रात्र या दोन्ही चित्रांचे आपण चित्र वाचन केलेले आहे। बालमित्रांनो, आता जे आपण चित्र वाचन किंवा वर्णन केलेले आहे हे वर्णन तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा। अशा प्रकारे आज आपण चित्र वाचन हा घटक अभ्यासलेला आहे। धन्यवाद।